आपण अवतीभोवती पाहिले तर आपल्याला प्रचंड विविधता असलेले सजीव मिळतात. नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून खूप क्लिष्ट सजीव म्हणजे मनुष्य, क्लिष्टता कमी जास्त असली तरी जिवंत राहण्यासाठी ते स्वतः सर्व कामे करतात. आपल्या भोवतीचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांची काही व्यवस्था किंवा प्रणाली लावावी लागेल, ज्यावरून त्यांची कार्ये, गुणधर्म आणि साम्य यांची चर्चा करता येईल. प्राण्यांचं वर्गीकरण करण्याच्या काही पद्धती खूप वर्षांमध्ये विकसित झाल्या. खालच्या तक्त्यावरून तुम्हाला दिसेल की शास्त्रज्ञांनी सजीवांना विविध भागांमध्ये विभागले आहे. या शास्त्रज्ञांपैकी स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांना वर्गीकरणाचे जनक मानले जाते, ज्यांनी सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी लिनियस टॅक्सॉनॉमी नावाची पद्धत तयार केली आणि द्विपदी पारिभाषिक नामकरण केले. शास्त्रज्ञ अजूनही सजीवांच्या वर्गीकरण पद्धती सुधारण्याचे काम करत आहेत. आता ते DNA विश्लेषणावर अवलंबून असतात. तुम्ही पारंपरिक वर्गीकरण पद्धती शिकला आहात, ज्यामध्ये दोन गट, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. तुम्ही विटाकरने केलेले वर्गीकरण सुद्धा पाहिले आहे, ज्यात वेगवेगळे वर्ग शरीराच्या विविध घटकांच्या संरचनेप्रमाणे केले आहेत. हे सर्व स्तर आणि विविध नावे लक्षात ठेवायला अवघड होते ना. आपण वर्गीकरणाचे स्तर लक्षात ठेवण्यासाठी काही क्लुप्त्या तयार करूया. इथे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेऊन एक संक्षेप रूप तयार करूया. किंग फिलिप क्राइज आउट फॉर गुड स्लीप. तुम्हाला असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 प्राणीसंघ लक्षात ठेवायला असे मजेशीर वाक्य करता येईल का? एका मजेशीर वाक्याने लक्षात ठेवूया का? तुम्ही सुद्धा या अक्षरांना वेगळ्या पद्धतीने लावा, ज्यामुळे तुम्हाला लक्षात राहील.